ओबीसीचे नेते आता फक्त जारांगे पाटील आहेत, कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे. त्या ओबीसीचा कोण न्या त्याचं नाव घेतात, त्याला मतदान किती पडलं. जारांगे पाटलाच्या जो भी नादी लागतो त्याचा खोटा उपशिला जातो. आज आमच्या आंध्र निजाम राजवटीतल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे. आम्हाला काय नाही, साधा प्रश्न आहे ना. तसं जारांगे पाटलानं उपोषण केलं, आज 57 लाख पुरावे सापडले जारांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे. आज पहिली वेळ झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते, कारण त्यांना माहिती जारांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आहे. महाविकास आघाडीचा शिक्का जारांगे पाटलावर मारायचा प्रयत्न होतो हे अगोदर डोक्यातून काढा. ही महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे, एवढंच मी सांगतो. ओबीसीचे नेते आता फक्त जारांगे पाटील आहेत, कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे. त्या ओबीसीचा कोण न्या त्याचं नाव घेतात, त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना. हे स्वयंघोषित नेते ते त्यांच्या जातीचे नेते आहेत, ओबीसीचे नेते नाही आहेत. जारांगे पाटलाच्या जो भी नादी लागतो त्याचा खोटा उपसिला जातो. तो नाशिकचा त्याला सभेला कोणी बोलेल नाही. महाराष्ट्रामध्ये बॅनरवर फोटोसुद्धा दिसला नाही त्या माणसाच्या, सभा मिळत नव्हत्या आज, एवढा कचरा झाला त्या माणसाचा. म्हणून जारांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत, आणि न्याय हक्काचे असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये. माझी विनंती आहे, चिल्लर झाटझूट नावं घेऊच नका इथं. त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही, असे हे लोक आहेत, त्यांची काय दखल घेणार आम्ही. खरं तर जारांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आत्ता लोकसभेमध्ये. कुठल्याही पक्षाचं नाव न घेता याला पाडा त्याला नाव न घेताही जबरदस्त फटका यांना बसलेला आहे. आणि हे आम्ही नेहमी सांगतो की हे तो ट्रेलर था, विधानसभा बी पिक्चर बाकी आहे. आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते. जारांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द नाही आहेत. आज प्रत्येक खासदार इथे येऊन भेटून चालला आहे, आणि तो सांगतो आहे डायरेक्ट की जारांगे पाटलामुळं मराठ्यामुळं निवडून आलो. हे महाराष्ट्रात पहिली वेळ आलं, मराठी छाती कधी नाही ती फुगायला लागलेली. म्हणजे जारांगे पाटले जे नेतृत्व स्वीकारले त्या अगदी योग्य नेतृत्व स्वीकारल्याची मराठ्याला महाराष्ट्रात जाणीव झालेली आहे. नांदेडचे आमदार राज्यपाला जाऊन भेटले, प्रत्येक आमदार खासदार आता पत्र द्यायला लागलेत. आता ते मतदानाच्या भीतीनं किती करते तर निमंत्रण किती हा नंतरचा विषय, पण काही असो त्यांना जारांगे पाटलाची नोंद घ्यावा लागली. आज प्रत्येक आमदार पत्रक काढायला आहे, प्रत्येक खासदार पत्रक काढायला आहे, आणि जारांगे पाटलाला तो पाठिंबा देतो आहे. हा मराठा एकजुटीचा प्रचंड मोठा विजय, मराठ्यांच्या इतिहासातला ही ऐतिहासिक घटना आहे असं माझं मत आहे. कागद मीही 50 पाठवू शकतो, त्याला काय अर्थ आहे. समाज दिसत नाही का, 1.5 कोटीची सभा अंतरवाली सर आठवते, जगात कुठं झाली का अशी सभा. आणि आम्ही कोणाचं मागून घेत नाही आहेत, आमचा न्याय हक्क आहे. आज आमच्या आंध्र निजाम राजवटीतल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे. आम्हाला काय नाही, साधा प्रश्न आहे ना. पण आमचं जे आरक्षण बुडविलं, परवा कीर्तनात सांगितलं तुकोबांची गाथा बुडली, तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडवलं. तुकोबांनी उपोषण केलं, गाथावर आली. तसं जारांगे पाटलानं उपोषण केलं, आज 57 लाख पुरावे सापडले जारांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे त्याचे सगळ्या लोकांना. आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्यांना सरसगट सगळे सोयरे काय हैदराबाद गॅजेट, जी मागणी आहे जारांगे पाटलाची ती सरकारनं मान्य करावी, मला 100% खात्री आहे. मला यांनी धरून आणलं, मी तुम्हाला कधीही कुठेही वाईट दिलेलं दिसलो नाही. मी आपला मागं राहून जेवढी समाजसेवा करता येईल तेवढी करतो. मला यांनी धरून आणलं म्हणून तुमच्या पुढे वाईटला आले. मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे, त्यांची आमची नाळ तुटलेली आहे. ते मराठा जाती जन्मले मराठ्याचे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणत होते. मराठ्याचा नेता आता एकच आहे, जारांगे पाटील, ऊसतोड कामगाराचा पोरगा. त्याला दुखणं माहिती मराठ्याचं काय आहे. प्रस्थापित मराठे फक्त मोजतात आम्हाला. आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राची किंवा भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आणलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एक बी दाखवा. आजपर्यंत एक नाही एक. आज पहिली वेळ झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते, कारण त्यांना माहिती जारांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आहे. तर आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू, तुम्ही नका करू, बघा रस्त्यावर येऊन फिरू शकता का तुम्ही. म्हणजे असं नाही आहे आता निवडून आलो जारांगे पाटल्या जोरावर आणि मग आता 2-4 दिवस फिरू आणि पुन्हा दांडी आणू, बिलकुल नाही. त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणं आहे. रास्ता महाराष्ट्रातले मराठे जारांगे पाटील यांना माफ करणार आहे ते जाहीरपणे मी सांगतो. महाविकास आघाडीचा शिक्का जारांगे पाटलावर मारायचा प्रयत्न होतो हे अगोदर डोक्यातून काढा. ही महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे, एवढंच मी सांगतो. हा यांना पहिले नंबर एक शत्रू होते, यांनी लाठी हल्ला गोळीबार केला म्हणून त्यांना धडा शिकवला. याचा अर्थ हेले शहाणे असं गृहीत धरू नका. पण ह्यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत जारांगे पाटील, हा यो 100%. हा जर आरक्षण मिटलं तर जारांगे पाटील माझा काही संबंध नाही, पण आरक्षण जर मिटलं नाही तर जारांगे पाटील म्हटलं की 288 आमदार उभा करणार. आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जारांगे पाटील म्हणतात तोच होईल याची 100% खात्री मी तुम्हाला. आणि मग आम्हीच आरक्षण आहे सही करून, जारांगे पाटील जो मुख्यमंत्री केली तोच सही करणार आरक्षणाची. मग ही वेळ तर येऊन देऊ. हा जारांगे पाटील म्हणले एक प्रश्न एका वेळेस हाती धरायचा, तो पठ्ठ्या गेली 20-22 वर्ष मी त्यांना 22-20 ओळखतो. एकच प्रश्न हाती धरला आहे, मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे.
तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपीठ हाती घेतला जाणार नाही. आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत. मुस्लिम आणि धनगर हा ते बोलतातच, त्यांच्यावर तो त्यांचं मोठेपणे जरांगे पाटलाचं खरं तर, पण हे सगळं शेतीचा प्रश्न जरांगे पाटील पुन्हा उतरणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे. या सरकारला वाटायचं की काय मराठे एकत्र येत नाही, यांच्यानं काय होत नाही, परंतु मराठे एकत्र येत नाही. मराठे एकत्र आले सन्माननीय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये. एकत्र येऊन आम्ही काय करू शकतो हे देखील लोकसभेत आम्ही दाखवून दिलेलं आहे. जे कधी पडणार नव्हते असे सरकारचे शिटं म्हणजे लोकसभेचे उमेदवार मराठ्यांनी एकत्र येऊन पाडले. मराठ्यांनी खरी मतदानाची ताकद यांना दाखवून दिलेली आहे. जर आता सरकारने पुन्हा जर हलक्यात घेतलं मराठ्यांना, तर आता सरकारचे उमेदवार पडणं सोडून द्या, सरकारच्या उमेदवार डिपॉझिट पण राहणार नाही, डिपॉझिटसुद्धा जप्त होईल, त्याला कोणीच मतदान करणार नाही. आणि 288 उमेदवार जरांगे पाटील सांगतील ते उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. बजरंगाप्पा सोनवणे असतील, बंडू जाधव असतील, यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. आम्ही जे निवडून आलेलो आहे यामध्ये 100% जरांगे फॅक्टर चाललेलं आहे आणि जरांगे दादामुळंच, संघर्षोद्यामुळंच, आणि म्हणून आम्ही त्यांना या निवडणुकीनंतर मी तरी त्यांना किंग मेकर म्हणायला सुरुवात केलेली आहे. ते किंग मेकर आहेत, त्यामुळं आता सरकारने हलक्यात घेऊ नये. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे तात्काळ सगळे सोऱ्याची अंमलबजावणी यांनी करावी. मराठ्यांची 1.5 कोटीची ऐतिहासिक सभा ज्या ठिकाणी झाली होती त्याच ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगाने निर्णायक बैठक घेण्यात आली होती. त्याच बैठकीत दादा बोलले होते की आपला लढा हा राज्याशी संबंधित आहे, दिल्लीशी आपलं भांडण नाही. परंतु जो रोष आहे सर्वसामान्य लोकात, याच ठिकाणी आमच्या आया बहिणीवर काठ्या उचलल्या गेल्या, डोकं फोडलं गेलं, त्याचा रोष लोकांमध्ये होता आणि लोकांचं दाखवून दिलेला आहे. विधानसभेत 100% परिणाम होईल. दादांनी सांगितल्याप्रमाणे 18 पगड आणि 12 बलुतेदार सगळे लोक दादा उभे करणारे, सगळ्या धर्माचे लोक. ज्या मतदारसंघात एखादं SC प्राबल्य असेल, त्याचं चांगलं संघटन कौशल्य असेल, दादा त्याला उमेदवार देतील. साळी, माळी, कोळी, मांग, महार, चांभार, गुरव, न्हावी, तांबोळी सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन दादा 288 उमेदवार उभा करतील. जरांगे पाटील सरकार राहणार, जसं म्हणते का मोदी सरकार, आता मोदी बिझी काही नाही, आता जरांगे पाटील सरकार राहणार, जरांगे पाटील सरकार. हां, आमचा मुख्यमंत्री, आमचा गृहमंत्री, आमचाच आरोग्यमंत्री, आमचा क्रीडामंत्री, सगळं आमचं राहणार. सत्ता आमची, आता म्हणजे आम्हीच करणार ना सगळं. जबाबदारीने बोलतो, गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा सुरू आहे आणि जरांगे पाटला जी मागणी आहे भारतीय संविधानाला धरून, आणि ही मागणी कायदे चौकटीच्या आतमधली आहे. इथं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या आमच्या नोंदी या कुणबीच्या नोंदी होत्या, परंतु काही कालांतरानं त्या नोंदी खोडल्या गेल्या. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आमचा उल्लेख आहे, बरे झाले देवा कुणबी केले, नाहीतर दंभेची असतो मेलो. आम्ही कुणबीच होतो, मराठा हा कुणबीच आहे आणि कुणबीला ऑलरेडी OBC आरक्षण आहे. आम्ही काही वेगळं मागत नाही. घटनेच्या बाहेर जाऊन दादाचं मागणं नाही, ही जी मागणी आहे घटनेला अनुसरूनच आहे, घटनेला धरूनच आहे. त्यामुळं हे सरकार द्यायला काहीच हरकत नाही.